नमस्कार, मी वर्षा हिरे. दिनमानच्या बातमीपत्रात आपले स्वागत. दिनमान आपल्यासाठी घेऊन येते खास पुणे आणि पिंपरीतील बित्तम बातमी. एक नजर आजच्या हेडलाईन्सवर. पुण्यातील ओंकारेश्वर मंदिर गेले पाण्याखाली. पुण्यासह परिसरात नागपंचमी सण मोठ्या उत्साहात साजरा. मुळा नदीच्या पात्रात राहणाऱ्या कुटुंबाला पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यात पोलीस आणि अग्निशमन दलाला आले यश. मावळमधील भात शेती गेली पाण्याखाली, त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा झाले हवालदिल. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. गेल्या महिन्याभरापासून पुण्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे, त्यामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणारी सर्व धरणं संपूर्ण भरली आहेत. दरम्यान पुण्याला पाणीपुरवठा करणारी धरणं 100% भरल्याने मुठा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिरात देखील पाणी शिरले आहे. मंदिरातील महादेवाच्या नंदीपर्यंत पाणी आले आहे. पावसाचा जोर कायम राहिला तर खडकवासला धरणातून पाण्याचा अधिक विसर्ग सोडण्याची शक्यता आहे. यामुळे अधिकचे पाणी सोडल्यास ओंकारेश्वर महादेवाचा पहिला श्रावणी सोमवारी जलाभिषेक होण्याची शक्यता आहे. पुण्यातील शनिवार पेठ भागामध्ये असलेलं ओंकारेश्वर मंदिरात मुठा नदीचे पुराचे पाणी शिरलेले आहे. 2006 आणि 2011 देखील हे मंदिर पाण्याखाली गेलं होतं. तर धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम असल्यास खडकवासला धरणातून 45,000 जास्त क्युसेक पाणी सोडण्याची शक्यता आहे. जर असं झालं तर ओंकारेश्वर मंदिराचा पहिल्या सोमवारी जलाभिषेक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कॅमेरा पर्सन विवेक भालेरावसह वर्षा हिरे, दिनमान न्यूज, पुणे. नाग या प्राण्याबद्दल आदर आणि पूज्य भावना समाजात रुजविण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे. या दिवशी घरोघरी नागदेवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे. पिंपरी चिंचवडमधील महिलांनी हा सण साजरा करत नागदेवाला साकळ घातली आहे. नागपंचमी वेदकाळापासून चालत आलेला हा अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा सण आहे. या दिवशी स्त्रिया नवीन अलंकार वस्त्रे नेसून नागदेवाची पूजा करतात. पिंपरी चिंचवड शहरात स्त्रिया पाटावर हळद चंदनाने नाग नागिन आणि त्यांच्या पिल्लांची चित्र काढून त्यांना दूध, लाया, आघाडा, दुर्वा भाऊन पूजा करतात. श्रावण महिन्यात म्हणजेच पावसाळ्यात आखाळा सर्वत्र उगवतो. या सणात या वनस्पतीला महत्त्वाचे स्थान असते. मंडळाच्या महिला मिळून आम्ही एक प्रार्थना केली आहे की आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पूरसदृश्य स्थिती आहे, खूप पाऊस पडतो आहे, पण मराठवाडा विदर्भ इथे पाऊस नाही आहे. तर माझ्या सर्व भगिनींनी आणि मी आम्ही सगळ्यांनी मिळून नागराजाला एवढंच साकडं घातलं आहे की हा पाऊस आमच्या इथून, आमच्या इथे तर राहूच दे, पण आमच्या इथून विदर्भात आणि मराठवाड्यात सुद्धा पडू दे. आणि नागराजा आमच्या या प्रतिष्ठानची आणि आमच्या सगळ्या महिलांची ही विनंती मान्य करतील आणि नक्कीच लवकरच तिकडे पाऊस पडेल. मी हा सण आम्ही खूप छान प्रकारे साजरा केला. झिम्मा खेळा, फुगडी, जे काही पारंपरिक खेळ आहेत ते सगळ्या प्रकारचे खेळ आम्ही इथं खेळलेले आहेत स्वामी समर्थ मंदिरामध्ये. आणि त्याच पद्धतीने नागाची ही पूजा आम्ही खूप व्यवस्थित केलेली आहे. मी आता नागाला हीच मागणी केलेली आहे की जे काही पुरामध्ये अडकलेले आहेत त्यांना सगळ्यांना सुखरूप पोहोचू दे. आणि मी स्वतः मराठवाड्यातली, लातूर जिल्ह्यातली आहे, त्याच्यामुळे मी नागाला अशी प्रार्थना केली की जशी पुणे जिल्ह्यामध्ये पाऊस पडते तसंच लातूर जिल्हा, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पण खूप पाऊस पडू दे. पिंपरी चिंचवड शहराच्या शेजारून जाणाऱ्या मुळा नदी पात्राच्या लगत राहणाऱ्या कुटुंबाला पाण्यामधून सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशमन दल आणि वाकड पोलिसांना यश आलंय. पिंपरी चिंचवड आणि मावळमध्ये पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेत. वाकड येथील कसबटे वस्ती येथे 2 कुटुंबांना वाकड पोलीस आणि अग्निशमन दलांच्या जवानांनी रेस्क्यू करून सुखरूप बाहेर काढले. स्मशानभूमीमध्ये अडकलेल्या 4 तरुणांना पोलीस आणि अग्निशमनांच्या जवानाने बाहेर काढलेत. यात 2 कुत्र्यांचा देखील समावेश आहे. पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये अतिदुर्गम गावात लोणावळतील टाटा डॅमचे पाणी सोडल्याने अनेक शेतकऱ्यांची भातशेती पाण्याखाली गेली आहे, त्यामुळे तोंडाशी आलेला घास जाताना पाहून शेतकरी हवालदिल झालेत. काही दिवसांपासून लोणावळा आणि मावळ परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे
टाटा धरण 100% भरले असून टाटा डॅम मधून 340 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. पाणी सोडल्याने वडेश्वर टाकवे अंडर मावळतील शेतकरी हवालदिल झाले आहेत. मावळ येथील भात शेती प्रसिद्ध असून हे एकच पीक त्यांची उपजीविका भागविण्याचे साधन आहे. मात्र तोंडाशी आलेला घास जाताना पाहून शेतकरी दुखी झाले आहेत. भात शेती पाण्याखाली गेल्याने अनेक शेतकरी कुटुंब रस्त्यावर येऊ शकतात. झालेली नुकसान भरपाई भरून कोण देणार असा प्रश्न मावळवासीय विचारत आहेत. बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, मात्र तुम्ही पाहत राहा दिनवाण न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्युअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. पुणे शहरासह जिल्ह्याभरात 2 दिवसापासून कायम सुरू असलेल्या पावसानंतर आता आणखीन 2 दिवस अतिवृष्टी राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडून पुणे जिल्ह्यातील सर्व शाळा तसेच महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मागील काही दिवसात पुणे जिल्ह्यात होणारा मुसळधार पाऊस पाहता तसेच धरण आणि नद्यांची सद्यस्थिती पाहता कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि याचा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसू नये यासाठी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आणि महाविद्यालय यांना सुट्टी देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राम यांनी घेतलाय. मावळ जुन्नर भोर मुळशी आणि वेला या तालुक्यातील शाळांना देखील सुट्टी जाहीर केली आहे. नमस्कार, मैं जिलाधिकारी पुणे आप सबके लिए एक महत्वपूर्ण आह्वान करना चाहता हूँ. अभी पुणे ज़िले में काफ़ी ज़्यादा बारिश हो रही है. इसमें परिस्थिति ऐसी है कि मुड़सी और मावड़ जो दो हमारे तालुके हैं वहाँ पे सभी महत्वपूर्ण डैम्स वहाँ पे हैं और अभी सभी डैम्स में तकरीबन 100% से ऊपर पानी आ गए हैं. इसके कारण से हमने पानी छोड़ा है और अभी परिस्थिति ऐसी है कि पुणे और पिंपरी चिंचवड़ में तकरीबन 1 लाख क्यूसेक्स के स्पीड से पानी जा रहा है. इसके कारण से जो पुणे शहर है और साथ में पिंपरी चिंचवड़ शहर, वहाँ पर जो लो लाइंग एरियाज है वहाँ पर बाढ़ की परिस्थिति निर्माण हुई है. इसको ध्यान में रखते हुए हमने जिला प्रशासन की तरफ से जितना भी उसमें राहत और मदद है सब कर रहे हैं. कल हमने पूरे ज़िले में ग्रामीण भाग और शहरी दोनों जगहों पर स्कूलों में छुट्टियाँ घोषित की है. मैं सभी नागरिकों से आह्वान करना चाहता हूँ कि कल बहुत ज़रूरी काम ना हो तो आप घर से बाहर ना निकलें, क्योंकि कल आपको ट्रैफिक जाम की परिस्थिति फेस करनी पड़ेगी और ये भी हो सकता है कि कहीं कहीं पे रास्ते में बहुत ज़्यादा आपको पानी का सामना करना पड़े. तो ये एक दो महत्वपूर्ण विषय है. इसके कारण से मैं आह्वान करना चाहता हूँ कि कल घर से बाहर आप ना निकलें जब तक बहुत ज़रूरी काम आपके लिए ना हो. पुणे बंगरुळ महामार्गावरील मुळा नदीवर बांधलेल्या पुलाला मधोमध भेगा पडल्या आहेत. तसेच सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुळा नदीला पूर आला आहे, त्यामुळे हा पूल वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हिंजवडीमधून वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून हा पूल बांधण्यात आला. गेल्या काही दिवसांपूर्वीच हा पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला होता. त्यावरून मुंबई तसेच हिंजवडीकडे वाहतूक होत होती. अनेक अभियंते याच पुलाचा वापर करून हिंजवडीकडे जात असतात. त्यापैकी काही अभियंत्यांनी रविवारी दुपारी पुलाला भेगा पडल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले. मात्र पोलिसांनी सुरुवातीकडे त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर काही तासातच हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. येत्या 48 तासात उजनी धरण 100% भरणार असून आज अखेरीस सांगली जिल्ह्यात 188% इतका पाऊस झाला आहे, अशी माहिती पुणे विभागाचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर यांनी दिली आहे. 3 दिवस पुणे जिल्ह्यासह पश्चिम भागात अतिवृष्टी होत असून त्यामुळे पुणे जिल्ह्यातून वाहणाऱ्या इंद्रायणी पवना मुळा मुठा या नदी दुथडी भरून वाहत आहेत. त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यातील कृष्णा कोयना तारडी उमोळी या नद्यांनाही पूर आलेला आहे, अशी माहिती पुणे विभागाचे महसूल आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसकर यांनी दिली. पुणे विभागामध्ये जे 5 जिल्हे येतात त्याच्यात सोलापूरला 78% पाऊस झालेला आहे. तो वगळता बाकी सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण 100% किंवा त्याच्यापेक्षा जास्तच आहे. सांगली जिल्ह्यामध्ये तर ते 188%, पुण्यामध्ये 153, साताऱ्यामध्ये 150
आणि कोल्हापूरमध्ये जवळजवळ 100% पाऊस झालेला आहे आणि त्याच्यामुळं पूर्ण विभागाचा जर का आपण विचार केला तर 120% पाऊस झालेला आहे. गेली 2 दिवस सतत जो पाऊस चालू आहे त्याच्यामुळं सर्व धरणं विभागातली भरलेली आहेत. पुणे जिल्ह्याचा विचार केला तर टेमघर सोडून बाकी सर्व धरणं आता ओव्हरफ्लो व्हायला लागलेली आहेत. उजनी जे सगळ्यात मोठं धरण विभागामधलं आहे तेसुद्धा आज त्याच्यामध्ये उजनीमध्ये सुद्धा आज 50% पाणी आहे. कोयनामध्ये सुद्धा 90% भरल्यामुळं कोयनेमधनंही विसर्ग सुरू झालेला आहे. यामुळे लो लाईंग एरियातली जी गावं आहेत किंवा लो लाईंग एरियातली शहरातल्या ज्या वस्ती आहेत तिथे लोकांना स्थलांतरित करण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. विभागामध्ये आत्तापर्यंत एकंदर 908 कुटुंब आणि साधारण 4009 व्यक्तींना आपण स्थलांतरित केले लो लाईंग एरियामध्ये राहिल्यामुळे. सर्व या तिन्ही जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने कोल्हापूर, सांगली आणि पुणे या तिन्ही जिल्ह्यामध्ये NDRF आणि SDRFला आपण अलर्टवर ठेवलेलं आहे. लोकांना एकच विनंती आहे की आवश्यक असेल तरच आपण घराबाहेर पडावं. उद्या पुण्यामध्येही सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे सातारामध्येही उद्या सर्व महाविद्यालयांना आणि शाळांना सुट्टी राहील आहे. तिथल्या जिल्हाधिकारी या दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी त्याबाबतीतले आदेश निर्गमित केले आहेत किंवा करत आहेत. माझा तोच आग्रह राहील आवश्यक असेल तरच घरातनं बाहेर पडावं कारण येत्या 24 तासामध्ये पुन्हा अतिवृष्टी किंवा जास्तीच्या पावसाचा अंदाज IMD ने व्यक्त केलेला आहे. पूर परिस्थितीवर प्रशासनाचे लक्ष असून सर्व विभाग सतर्क ठेवण्यात आले आहेत. कोयना धरणातून 60,000 क्युसेकचे पाण्याचा विसर्ग चालू आहे. धरणातून पाणी सोडल्यामुळे वाहून आले सरपटणारे प्राणी म्हणजे साप हे मानवी वस्तूत घुसू लागले. राष्ट्रसेवा समूहाच्या सर्पमित्रांच्या वतीनं गावागावात जाऊन जनजागृती करत आहेत. तर काल सांगरू येथे एकाला सर्पदंशाने आपला जीव गमवावा लागलाय. गेले 15 दिवस झालं पावसाचं प्रमाण जास्त झाल्यामुळं पानशेत, वरसगाव, खडकवसल्या धरणातून मुर्डा नदीमध्ये पाणी सोडण्यात आलं आहे. नदीच्या शेजारी जी गावं आहेत अशाला अतिदक्षता इशारा देण्यात आलेला आहे आणि अशातच पाणी जास्त आल्यामुळे सरपटणारे प्राणी काही वाहून आलेले, काही लोकांच्या घरामध्ये, गाडीमध्ये, टू व्हीलरमध्ये असून सरपदंश होण्याची दाट शक्यता आहे. असं काही आढळल्यास राष्ट्रसेवा समूह सर्पमित्र संस्थेशी संपर्क करावा. माणसाचे व सापाचे हे प्राण वाचवावे. गेली नागपंचमी म्हणूनच आम्ही हे काम करतो असं नाही. गेली 15 दिवस झाले मी नदीपात्राच्या शेजारी गावामध्ये जाऊन आम्ही प्रत्येकाला हे सूचना करत आहोत की सरपडणाऱ्या प्राण्यापासून सावध राहा. मुळ्या मोठा नदीला पूर आल्यामुळे पुण्यातील पाटी इस्टेट, झोपडपट्टी, त्याचबरोबर ताडीवाला रोड, मंगळवार पेठ येथे अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. तसेच सिंहगड रस्ता तसेच बाणेर येथील अनेक सोसायट्यांमध्ये देखील पाणी शिरले आहे. परिणामी नागरिकांना सुरक्षा स्थळी हलविण्यात आली आहे. त्याचबरोबर मुळा नदीला देखील पूर आल्याने औंध गावातील मुख्य रस्त्यांवर पाणी आले आहे. त्यामुळे औंधकडून पिंपरीकडे जाणारा रस्ता देखील बंद करण्यात आला आहे. पुण्यातील अनेक पूल देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी नागरिकांना केले आहे. भारतातील सर्वाधिक पुरस्कार प्राप्त प्रायव्हेट रेडिओ नेटवर्क म्हणजेच Red FM, सुप्रसिद्ध नॅशनल फिल्म अकॉर्ड ऑफ इंडिया पुणे यांच्या विद्यमानाने घेऊन आले आहेत Red FM चा पहिला मराठी फिल्म फेस्टिवल. तेही पुण्याच्या आवडत्या RJ कलाकार श्रुतीसोबत. हा सोहळा म्हणजे RJ श्रुतीचा सुप्रसिद्ध रेडिओ शो लाईट्स कॅमेरा ऍक्शनचा एक भाग आहे. मी कुठेही जात नाहीये, आता फक्त मी 2 ते 5 नाही 11 ते 2 येणार. कलाकारांच्या लाईफ जर्नीची सेंचुरी तुम्ही मारली पण त्यामुळे मी काही आउट नाही होणार. इनफॅक्ट मी घेऊन आली आहे Red FM चा पहिला सुपरहिट मराठी फिल्म फेस्टिवल, ज्यामध्ये तुम्ही बघणार डोंबिवली फास्ट, माहेरची साडी, नटरंग, दुनियादारी आणि अशी ही बनवा बनवी. ह्या सगळ्या सुपरहिट फिल्म मी दाखवणारच आहे पण त्यातल्या कलाकारांना पण घेऊन येणार आहे. म्हणजे संदीप कुलकर्णी, अजिंक्य देव, सचिन पिळगावकर, अशोक सराफ, संजय जाधव, रवी जाधव, सुशांत शेलार आणि सुपर हॉट सई ताम्हणकर. फोनची बॅटरी चार्ज करून ठेवा म्हणजे सेल्फी काढता येईल, गप्पा मारता येतील आणि हो ह्यावेळी प्रश्न तुम्ही विचारा. तर भेटूयात 5 ते 9 ऑगस्ट 3 ते 8 वाजेपर्यंत नॅशनल फिल्म अर्काईव्ह ऑफ इंडिया
पुणे इथे बजाते रहो। या मराठी फिल्म फेस्टिवल मध्ये अशी ही बनवा बनवी, दुनियादारी, माहेरची साडी आणि नटरंग सारखे सुप्रसिद्ध चित्रपट दाखविण्यात येणार आहेत। पुण्यातील सर्व मराठी चित्रपट रसिकांसाठी एक पर्वणीच आहे। हे चित्रपट रेड एफ एम आपल्यासाठी घेऊन येत आहे। येत्या 5 ते 9 ऑगस्ट दरम्यान दुपारी 3 ते 8 वाजेपर्यंत नॅशनल फिल्म अक्वाइल ऑफ इंडिया पुणे येथे या फेस्टिवलसाठी प्रवेश विनामूल्य आहे। प्रवेशिकांसाठी रेड एफ एमच्या ऑफिसला भेट द्या। या फेस्टिवलविषयी आपले मत व्यक्त करताना रेड एफ एम तसेच मॅजिक एफ एमच्या डायरेक्टर आणि CEO निशा नारायण म्हणाल्या की मराठी चित्रपटांना आस्थागट जो पल्ला गाठत आहे त्याबद्दल आपल्या सर्वांनाच खूप अभिमान आहे। या फेस्टिवलमध्ये सिनेसृष्टीतील नावाजलेले चित्रपट दाखविण्यात येणार आहे। मल्टिप्लेक्समध्ये प्रादेशिक चित्रपटांपेक्षा बॉलिवूडलाच जास्त महत्त्व दिले जात असल्यामुळे मराठी चित्रपटांना महत्त्व मिळत नाही आणि याच कारणामुळे प्रेक्षकांना प्रादेशिक चित्रपटाचा आस्वाद घेता येत नाही। पुन्हा एक नजर आजच्या हेडलाईन्सवर। पुण्यातील ओंकारेश्वर मंदिर गेले पाण्याखाली। पुण्यासह परिसरात नागपंचमी सण मोठ्या उत्साहात साजरा। मुळा नदीच्या पात्रात राहणाऱ्या कुटुंबाला पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यात पोलीस आणि अग्निशमन दलाला आले यश। मावळ मधील भात शेती गेली पाण्याखाली, त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा झाले हवालदिल। आणि बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ। नमस्कार।